नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्था या रिव्हिजन लेक्चर मध्ये जे पहिलंच टॉपिक बघत आहोत, ज्यावेळेला मित्रांनो तुम्हाला कंबाईन परीक्षेमध्ये किंवा तुम्ही कंबाईन परीक्षा देत असताना तुम्हाला एक निश्चित टार्गेट असणं आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणतो टार्गेट डिफाईन करणे, म्हणजे 7 मार्क तुम्हाला मिळवायचेच आहेत. या उद्देशानं आतापासूनही तुम्ही जोर लावून व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुमचं ते टार्गेट साध्य होऊ शकतं. मग सगळ्यात महत्वाचा फंडा काय आहे? तर सगळ्यात महत्वाचा फंडा आहे तुम्हाला रिव्हिजन व्यवस्थित करता येणे. रिव्हिजन व्यवस्थित करता येणं म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपण कोणतंही प्रकरण हातात घेतो तर त्या प्रकरणातले पॉइंट आणि सब पॉइंट, मी आता इथं जास्त शिकवत बसणार नाही, किंवा पॉइंट सब पॉइंट हे आपल्याला येतात का आणि याच्यातली कोणती माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातन महत्वाची आहे, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे हे येतंय का? येत असेल तर चल पुढं, कशाला तिथं थांबतोय, चल ना पुढं पटकन, काय वेळ बघत बसायची गरज नाही. आता हे प्रकरण जर पाठीमागील प्रश्नपत्रिकेचा जर आढावा घेतला किंवा पाठीमागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा आढावा घेतला तर हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरण याच्यामधला अर्थसंकल्प वगैरे किंवा तुटीचा अर्थ, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर किमान एक तर कधीच गेलं नाही, काही काही वेळेला तर 2, 2, 3, 3, 5 पर्यंत सुद्धा याच्यावर मार्क विचारलेले आहेत. आता जर मार्केटचा विचार केला तर सगळ्यांना अवघड जाणारा हे प्रकरण आहे असं वाटतं, जास्त वेळ घालवता आपण पुढे जाऊ. आता बघा ह्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त, आता सार्वजनिक वित्ताच्या ज्या व्याख्या आहेत किंवा ज्याला आपण सार्वजनिक व्यवहार म्हणतो, त्या सार्वजनिक व्यवहारामध्ये ह्यू डाल्टनने एक व्याख्या केली. मित्रांनो ह्याच्यात काहीच महत्वाचं ही नाहीये. सार्वजनिक वित्त म्हणजे काय एवढंच भाग लक्षात ठेवा तिथं. हे बघा आता इथं काय आहे सार्वजनिक वित्त, तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला तर विचारणार आहे काय सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्तचा अर्थ काय? पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्स. आता मित्रांनो फायनान्स हे प्रायव्हेट बी असतं आणि पब्लिक बी असतं. आता या पब्लिक मध्ये याचा अर्थ असा आहे की सरकार, कुठलंही सरकार, मग त्याच्यामध्ये केंद्र आलं राज्य आलं आणि केंद्राच्या ज्या ज्या काही संस्था असतात, संस्था म्हणजे कोणत्या संस्था? सार्वजनिक संस्था म्हणजे केंद्राच्या अखत्यारीत असणाऱ्या संस्था किंवा कंपनी यांचा जो काही जमा खर्च असतो किंवा जमा खर्चाचा ताळेबंद असतो तो ताळेबंद म्हणजे सार्वजनिक वित्त. याचा अर्थ आहे आपल्याकडे येणारा पैसा म्हणजे महसूल म्हणतो आपण त्याला, किंवा आपल्याकडे याचा अर्थ असा झाला जमा खर्चाचा की आपल्याकडे येणारा पैसा आणि तो खर्च कसा होतोय, म्हणजे हे आपल्याकडे जे असतं आपण एमपीएससी मध्ये काम करत असताना अभ्यास करत असताना आपल्याकडे येणारा पैसा आणि खर्च, म्हणजे वित्त व्यवहार. वित्त व्यवहार हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे, वित्त व्यवहार होत असतो आणि हे फक्त सार्वजनिक आहे म्हणजे केंद्र राज्याने संस्था किंवा सार्वजनिक कंपनी यांचा जो काही भाग असतो त्याला म्हणायचं सार्वजनिक वित्त, बरोबर आहे. आता सार्वजनिक वित्ताच्या नंतर राजकोषीय धोरण कशाला म्हणायचं, हा झाला सार्वजनिक वित्ताचा भाग. मग राजकोषीय धोरण काय? आता सार्वजनिक वित्ताचा ज्या वेळेला आपण विचार केला जातो याची उद्दिष्ट काय काय असू शकतात? उद्दिष्ट, आता उद्दिष्ट मला सांगा, सार्वजनिक वित्त म्हणजे पैसा जमा झाला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त भांडवल वाढलं पाहिजे, साधी गणित आहे ना, फायनान्स आहे, पैसा आला पाहिजे, पैसा चांगल्या पद्धतीने खर्च झाला पाहिजे आणि चांगल्या मार्गाकडे गेला पाहिजे, एवढंच उद्दिष्ट असतं शासनाचं. म्हणजे खर्च योग्य पद्धतीने करणं, जास्तीत जास्त पैसा बाळगणं, भाग संपला, त्याच्यात दुसरा काही हे नाही. ज्या वेळेला आपण सार्वजनिक वित्त म्हणतोय आणि त्या सार्वजनिक वित्ताची काही कार्य आहेत, सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक वित्ताची काही कार्य आहेत, आता या कार्याचा जर विचार केला तर त्याची तीनच प्रकारची कार्य आहेत. मित्रांनो बघा ज्या वेळेला आपण रिव्हिजन करायला बसतोय, रिव्हिजन करायला बसत असताना सार्वजनिक वित्त व्याख्या येते का? जमा आणि खर्च, चल पुढे लगेच, तिथे जास्त वाचत बसायचं नाही. सार्वजनिक वित्ताची कार्य काय आहेत? आता कार्य काय आहेत? पहिलं कार्य आहे नियतन कार्य. नियतन कार्य याला इंग्रजीमध्ये एलोकेशन असं म्हणतात. एलोकेशन, एलोकेशन म्हणजे वाटप. ज्या वस्तू शासन पुरवठा करतं म्हणजे सार्वजनिक, अशा वस्तू सार्वजनिक वस्तू पुरवठा शासन करतं, पुरवठा शासन करतं, रस्ता असेल, तलाव असेल, पाणी पुरवठा असेल, असं हे एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला सगळ्याला पुरवण्यासाठी करता येत. दुसरं झालं वितरण कार्य. बघा जर आयोगाने विचारलं तर त्याच्यात काही असंही नाही, याला डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात.
ओके वितरण, आता वितरण म्हणजे काय हे बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपण ज्यावेळेला डिस्ट्रीब्युशन करत असतो इथं मात्र शासन पुनर्वित्तात्मक कार्य करतं. पुनर्वित्तात्मक म्हणजे काय, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं घेतं, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे ही करतं. म्हणजे ज्याच्याकडे आहे जास्त वित्त म्हणजे पैसा आहे म्हणजे काय करतं, श्रीमंतावर कर लावणे. वितरण बघा, वितरण कसं करतं म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं घेतं, म्हणून ह्याला पुनर्वित्त असं म्हणलेलं आहे. म्हणजे श्रीमंतावर कर लावणे आणि गरिबांना मदत करणे, गरिबांना वित्तीय मदत, याला म्हणायचं वितरणात्मक कार्य. वितरणात्मक, वितरण डिस्ट्रीब्युशन, भाग संपला त्याच्यात जास्त काही करत बसायची गरज नाही, ह्याच्या पुढे आयोग जाऊ शकत नाही आणि गेलं तर मग कोणालाच ते प्रश्न येणारे नसतात, हा भाग नेहमी लक्षात ठेवा. म्हणून रिव्हिजन करत असताना काय रिव्हिजन करायचे असते, तिसरं कार्य आहे स्थैर्यात्मक, ज्याला स्टॅबिलायझेशन असं म्हणतो आपण. आता बघा स्थैर्यात्मक म्हणजे काय, ज्यावेळेला अर्थव्यवस्था असते, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आणि अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आणि तेजी येत असते, आणि म्हणजे मंदी आणि तेजी येत असताना रोजगारामध्ये फरक पडतो, सगळ्यामध्ये फरक पडतो, त्यावेळेला आर्थिक विकास जो असतो त्या आर्थिक विकासात स्थैर्य आणायचं काम कोणाचं आहे, शासनाचं आहे. तर हे स्थैर्यात्मक कार्य झालं, म्हणजे मंदी आली तरी अर्थव्यवस्था तशीच राहावी आणि तेजी आली तरी अर्थव्यवस्था त्या प्रमाणात, म्हणजे लोकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयी झाल्या नाही पाहिजेत, या पद्धतीने जे शासन काम करतं त्याला म्हणायचं सार्वजनिक वित्त व्यवहाराचं कार्य. भाग संपलं, एवढंच भाग येतात आपल्याला महत्वाचा आहे, एवढंच तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, असं हे थे डोळ्यासमोर नाचलं पाहिजे मित्रांनो. त्याला म्हणायचं रिव्हिजन. उगा सारखं पुस्तक घेते वाचत बसते, पुस्तक घेते वाचत काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. तुमचं रिव्हिजन जेवढं तगडं तेवढे तुम्हाला मार्क पडतील. एवढं सार्वजनिक वित्त, चल पुढं. सार्वजनिक वित्त म्हणलं गेलं की सरकारचा, संस्थेचा, कंपनीचा, म्हणजे सरकारचा जमा खर्च ताळेबंद येतोय पसा जातोय पसा, त्याला म्हणजे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्ताची कार्य काय हे लगेच तुमच्या डोळ्यासमोर हे नाचलं पाहिजे, याचा अर्थ असा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर येतं राजकोषीय धोरण. ओके, राजकोषीय धोरण. आता राजकोषीय धोरण म्हणजे काय, आता बघा मित्रांनो, प्रत्येकाकडे पैसा येत असतो. एका अर्थशास्त्रज्ञानं सांगितलं की ज्यावेळेला एखाद्या माणसाला जर 1 कोटी रुपये मिळाले आणि जर त्याचं योग्य धोरण नसेल तर तो दुसऱ्या वर्षी सुद्धा गरीब होऊ शकतो. म्हणजे एवढा पैसा आलेला असताना त्याचं जर योग्य नियोजन करता आलं नाही तर तो गरीब होऊ शकतो. तसं म्हणजे जे पब्लिक फायनान्स मिळालेला आहे, पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त, म्हणजे शासनाकडे जो काही पैसा आलेला आहे त्याला आपण सार्वजनिक वित्त म्हणतो. हे सार्वजनिक वित्त याच म्हणजे योग्य नियोजन लावणं, म्हणजे त्या संसाधनाचं वाटप सगळ्याला व्हावं किंवा याच योग्य नियोजन लावण्यासाठी शासन जे काही धोरण आखतं, योग्य नियोजन म्हणजे पैसा योग्य ठिकाणी खर्च करता यावं, म्हणजे लोकांना उपयोगाला आलं पाहिजे असा खर्च, नाहीतर आपलं आपणच घर भरले तर ते काही भाग नाही. मग हे जे काही योग्य नियोजनासाठी धोरण राबवतं किंवा या धोरणाची जी अंमलबजावणी करण्यासाठी केलं जातं त्याला म्हणतो आपण राजकोषीय धोरण, या फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. फिस्कल पॉलिसी, भाग संपला, एवढंच आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि मग आता हे धोरण कशाद्वारे राबवलं जातं, मग त्याच्यासाठी अर्थसंकल्प मानला जातो. ह्या धोरणाची अंमलबजावणी करायचं असं तर अर्थसंकल्प मानला जातो. अर्थसंकल्प, या राजकोषीय धोरणाला अर्थसंकल्पीय धोरण असं म्हणतात. बजेटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी आणि बजेटरी पॉलिसी सेमच भाग आहे. राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी, येते लक्षात. त्याच्यातला एक भाग म्हणजे अर्थसंकल्पीय धोरण, बजेटरी पॉलिसी असं म्हणतात. आणि राजकोषीय धोरण हे दृष्टीस कशामुळे येतं, राजकोषीय धोरण हा पडद्याचा भाग असतो आणि आपल्या दृष्टीला कशामुळे येतं की एखाद्या शासनाचं फिस्कल पॉलिसी काय आहे, तर ही कशात दिसतं, तर हे बजेटरी पॉलिसीतनं दिसतं, म्हणजे अर्थसंकल्पीय धोरणातनं ते आपल्याला दिसून येतं. येतं लक्षामध्ये. मग आता ह्याची उद्दिष्ट काय आहे, असा एक भाग येऊ शकतो, आयोग प्रश्न विचारू शकतो की बाबा ह्याची उद्दिष्ट काय आहे. आता याच्या उद्दिष्टाचा विचार करत असताना आता सार्वजनिक वित्त, सार्वजनिक वित्तातनं पुढे राजकोषीय धोरण आलं. आता हे राजकोषीय धोरण योग्य राबवणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे ह्याच्यासाठी धोरण व्यवस्थित राबवणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात काय वाचायची गरज आहे, आर्थिक विकास सगळ्यालाच माहित आहे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणजे रोजगार प्राप्त झाला पाहिजे, आर्थिक स्थैर्य राहिलं पाहिजे, आर्थिक स्थैर्य राहिलं पाहिजे, त्याच्यानंतर आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे म्हणजे आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे, आर्थिक समानता म्हणतो आपण त्याला, भांडवलाचा योग्य वापर म्हणजे उत्पादक भांडवल उत्पादक कार्याकडे वळवणं आवश्यक आहे,
म्हणजे उत्पादक कार्य काय असतात ते सांगितलं आहे त्याच्यानंतर किमतीवर नियंत्रण ठेवणं हा सुद्धा राजकीय धोरणाचा भाग आहे की बाबा किमतीवर नियंत्रण झालं पाहिजे फिस्कल पॉलिसीचा भाग म्हणतो आपण की हे स्थैर्याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला स्थैर्य कधी येऊ शकतं ज्यावेळेला किंमत नियंत्रण असते म्हणजे एखाद्या वस्तूसाठी जर आवाच्या सवा भाव लावला जात असेल तर काहीच हिरत नाही त्याच्यानंतर हे जे काही संसाधन आहेत त्या संसाधनाचं योग्य वाटप झालं पाहिजे संसाधन वाटप योग्य झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातनं मग किंवा खर्चावर नियंत्रण राहिलं पाहिजे जमेचा योग्य वापर झाला पाहिजे याच्यातनं आपण म्हणतो की बाबा हे उद्दिष्ट झाले आता ज्यावेळेला एखादं राजकोषीय धोरण राबवलं जातं त्यावेळेला राजकोषीय धोरण राबवत असताना शासन म्हणजे शासनानं कोणत्या पद्धतीने राजकोषीय धोरण राबवावे याच्यासाठी काही थेरीज सांगितलेले आहेत त्याला आपण राजकोषीय धोरणाचे सिद्धांत असं म्हणतो आपण राजकोषीय धोरणाचे सिद्धांत बघतोय मित्रांनो अभ्यास अतिशय सोपा आहे फक्त व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे राजकोषीय धोरणाचे सिद्धांत आता राजकोषीय धोरणाचे सिद्धांत बघत असताना मित्रांनो 1930 पूर्वी ज्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऍडम स्मिथ नावाचं अतिशय महत्वाचा अर्थशास्त्रज्ञ होता आणि त्या अर्थशास्त्रज्ञाने पहिला सिद्धांत सांगितला होता क्लासिकल थिओरी ओके आता क्लासिकल थिअरी सांगितली कोणी ऍडम स्मिथ मित्रांनो एक ज्यावेळेला आपण अर्थशास्त्र किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना कालावधी सुद्धा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की बाबा 1930 पर्यंत 1930 नंतर भारताच्या संदर्भात बघितलं तर 1991 असेल तर असे कालावधी का लक्षात राहणं गरजेचं आहे कारण 1930 पूर्वी ऍडम स्मिथ हा जो अर्थशास्त्रज्ञ होता याचं मत असं होतं की प्रत्येक व्यक्ती आहे किंवा प्रत्येक संस्था प्रत्येक कंपनी हे आपला स्वार्थ बघत असते आणि ते स्वार्थ साध्य करत असताना त्याच्या पाठीमागे इनविजिबल हँड आता जे आपण 2020-21 अर्थसंकल्पात बघितलं अदृश्य हात तर ती अदृश्य हाताची ही कल्पना आहे याचं मत आहे की बाबा काही अदृश्य हात असतात म्हणजे प्रत्येकाला आपला स्वार्थ साधण्याच्या दृष्टीनं म्हणजे याला इनविजिबल हँड म्हणतो म्हणजे प्रत्येक जण आपला स्वार्थ साधत असतो आणि त्या स्वार्थ साधण्याच्या दृष्टीनं तो प्रयत्न करत असतो मग तो प्रयत्न करत असल्यामुळं शासनानं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणजे ह्याचं निरहस्तक्षेपी धोरण म्हणजे हा ओपन जी इकॉनॉमी आहे ओपन इकॉनॉमी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेचा हा उद्गाटा होता मुक्त अर्थव्यवस्था मग ह्याचा काय सिद्धांत आहे ह्याचा सिद्धांत आहे त्यानं कसं का करणार आपल्याला काही देणं घेणं नाही सरकारने हस्तक्षेप करू नये म्हणजे निरहस्तक्षेपी धोरण बस म्हणजे राजकोषीय धोरण राबवत असताना म्हणजे कसं जमा करायचं आणि कसं खर्च करायचं हे लोकांना कळतंय सरकारनं उगाच लुडबुड करत बसू नये पण 1930 ला हा जो सिद्धांत आहे याचा की सरकारनं हस्तक्षेप करू नये निरहस्तक्षेपी धोरण सरकारनं अजिबात लुडबुड करू नये झालं लक्षात राहिलं काय भाग आहे ऍडम स्मिथ हस्तक्षेप करायचा नाही रे बाबा बस हे बघा मेन सिद्धांत लक्षात घ्या मेन गाभा लक्षात घ्या अभ्यास करत असताना मित्रांनो अभ्यास करत सोपा आहे पण तुम्हाला मेन गाभा लक्षात राहायला पाहिजे ऍडम क्लासिकल आहे आणि त्याने एकच सांगितलं ओपन बस तीन शब्द फक्त लक्षात ठेवायचे ऍडम क्लासिकल आहे त्यानं सांगितलं ओपन राहा मग ओपन राहा म्हणल्यानंतर आता तुम्ही बघा मॉडर्नायझेशन जे म्हणतोय आपण मॉडर्नायझेशन म्हणजे काय असतं मी कसे बी कपडे घालल मी कशी बी कट करल काय आपलं कोंबडा कट पुन्हा अजून दुसरं ती काय सरडा कट अजून काय काय शेंडी कट वगैरे वेगवेगळ्या कटी असतात मग मी काही केलं तरी बोलायचं नाही का स्वातंत्र्य आहे तसं ह्याचं निरहस्तक्षेपी धोरण होतं कुणाचं ऍडम स्मिथचं क्लासिकल थिअरी मित्रांनो आता ह्या क्लासिकल थिअरीला सगळ्यात महत्वाचा जो धक्का दिला तो धक्का दिला धक्का बसला 1930 ला धक्का बसला आणि 1930 ला धक्का बसल्यानंतर ज्या काही थिअरीज पुढे आल्या त्याच्यामध्ये एक थिअरी होती रोजगार व्याज पैशाचा सिद्धांत बघा मी ह्याला आयआयएम थिअरी असं म्हणतो बघा थिअरी आता तुम्ही म्हणताल सर थिअरी आम्हाला गरजेचे आहेत का तुम्हाला काहीच गरजेचं नाहीये थिअरी मध्ये तुम्हाला फक्त एवढंच गरजेचं आहे क्लासिकल थिअरी ऍडम स्मिथ बस ऍडम स्मिथचा एक गट होता त्याच्यामध्ये रिकार्डो असेल जे एस मिल असेल जॉन माल्थस असेल हा एक गट होता जॉन केन्स तर हा जॉन केन्स आता ह्याच्या विरोधात म्हणजे हे पहिलं जे आहे त्याच्या विरोधात मानलं त्यानं काय म्हणते बघा मी ह्याला ईईएम सॉरी आय आय एम असं म्हणलं आय आय एम काय आहे आय म्हणजे इंटरेस्ट तुमचं एम्प्लॉयमेंट आय ई एम सॉरी
ईएमआय म्हणलं तरी चालेल, एम्प्लॉयमेंट आणि एम म्हणजे मनी. ओके, आय एम थेरी जॉन केन्स. तर ह्याच काय म्हणणं आहे की गरजेनुसार सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे, गरजेनुसार सरकारने हस्तक्षेप करावा. म्हणजे काय, जर समजा पहिल्यांदा ओपन युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी ऍडम स्मिथ, ऍडम स्मिथ नुसार तुला जे करायचे तू कर, परंतु जर पोरग वाह्यात मार्गाला लागत असेल तर जोडा घेऊन बापानं थांबलं पाहिजे जॉन केन्स. आणि मग ह्याच्यासाठी सरकारनं खर्च केला पाहिजे म्हणते ती, सरकारनं खर्च करावा, सरकारने खर्च करावा. का बरं, कशासाठी करावा, कारण रोजगार निर्माण करायचे, रोजगार निर्माण करण्यासाठी खर्च करावा लागेल, पैसा आल्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाही. आणि पैशाचा सिद्धांत याचा अर्थ असा आहे की लिक्विडिटी सिद्धांत त्यांनी सांगितला, म्हणजे म्हणजे लोकांना रोख पैसा जर जवळ असेल तर चांगलं वाटतं. तसंच शासनाचा आहे, शासनानेही रोख पैसा बाजारात टाकला पाहिजे, जर रोख पैसा जवळ असेल तर कधीही काही अडचण निर्माण झाली की लगेच आपल्याला खर्च करता येतो, असं त्याचं मत आहे. मग जॉन केन्स, जॉन केन्स आयईएम सिद्धांत, आयईएम इंटरेस्ट एम्प्लॉयमेंट अँड मनी, आयईएम जॉन केन्स हो दे खर्च, लक्षात एकच ठेवायचं. ह्याचं म्हणणं आहे खर्च कर, शासनानं खर्च केले की रोजगार उपलब्ध होते, पैसाही लोकांकडे येतो, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे हे ना सरकारनं हस्तक्षेप करावा, हस्तक्षेप करून खर्च करावा, असं त्याचं म्हणणं आहे. आलं लक्षामध्ये? तिसरा सिद्धांत आहे वेगनरचा सिद्धांत, वेगनरचा सिद्धांत. आता वेगनर काय म्हणते बघा, वेगनरचं साधं सोपं तत्वज्ञान आहे, ते म्हणते जसा जसा समाज प्रगत होईल, म्हणजे प्रगत समाज म्हणजे बघा तुम्ही, आजही आपण बघतो की विदर्भाला काही मिळालं नाही, मराठवाड्याला काही मिळालं नाही आणि पश्चिम महाराष्ट्रानं फार गोष्टी घेतल्या, तर ते वेगनरच्या सिद्धांतानुसार घेतल्या. त्यांचं म्हणणं काय आहे, प्रगत समाज जसा जसा समाज प्रगत होईल तसं तसं शासनाकडून त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते भागवून घेतं, म्हणजे शासनावर दबाव आणता हा, शासनावर दबाव आणि ज्या गोष्टीची गरज आहे तो खर्च करून घेते. ओके, वेगनर, वेगनर गाडी जसं गरज बदलते तसं, अगोदर आपण वॅगनर घेतो, गरज बदलली की पुन्हा हेलिकॉप्टर करतो, बेंज असेल, मर्सिडीज बेंज असेल, बीएमडब्ल्यू असेल, असं म्हणजे प्रगत समाज याच्यावर त्याचा डोळा आहे वेगनरचा. वेगनरच्या सिद्धांतात एवढंच म्हणलेलं आहे की समाज जसा जसा प्रगत होतो तसं तसं त्याला जे गरजेचं आहे, उदाहरणार्थ एखाद्या गावात रस्ताच नाहीये, तो समाज प्रगत नाही म्हणून रस्त्याची मागणी करत नाही, मग समाज प्रगत झाला की तो रस्त्याची मागणी करतो, मग रस्त्याची मागणी पूर्ण झाली की पुन्हा म्हणते आता नाल्या काढा, अजून प्रगत झाला, मग अजून थोडं प्रगत झाले की म्हणते आता झाडं लावा, मग अजून थोडं प्रगत झाले की म्हणते आता बसायला ते हे द्या, अजून प्रगत झाले की म्हणते मग आता बसायला दिला, आता म्हणजे आम्हाला बसायला सुविधा दिली, आता कोणीतरी बरोबर घेते. जसं जसं समाज प्रगत होत जातं तसं तसं त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, आणि जसा समाज प्रगत होत जातो तसं तो त्यांच्या गरजाची पूर्तता शासनाकडनं करून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्याच्यानंतर आहे सार्वजनिक खर्चाचा सिद्धांत, सार्वजनिक खर्च सिद्धांत, ह्याला थेअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणतात, थेअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. हा रिचर्ड मसग्रेव, रिचर्ड मसग्रेव यांचा सिद्धांत आहे. याचं काय म्हणणं आहे, शासन शासन ज्या वेळेला खर्च करतं, शासनानं खर्च करत असताना तीन गोष्टीकडे लक्ष ठेवावं, उगाच शासनानं खर्च करत बसू नये असं त्याचं म्हणणं आहे. तर कोणत्या कोणत्या गोष्टी, रोजगार म्हणजे पूर्ण रोजगार प्राप्त व्हावा, म्हणजे एक खर्च केला की रोजगार प्राप्ती झाली पाहिजे. कार्यक्षमता, कोणाची कार्यक्षमता, तर अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढली पाहिजे, म्हणजे शासनानं खर्च केला, बघा ए तुमच्यावर खर्च केला जातोय पोस्ट मिळाली पाहिजे. मसग्रेव काय म्हणते बघा, तुमच्यावर खर्च केला जातो तर पोस्ट मिळाली पाहिजे, खर्च करून जर रोजगार उपलब्ध होत नसेल तर काहीच उपयोग नाही, असं मसग्रेवचं म्हणणं आहे. त्याला म्हणायचं सार्वजनिक खर्चाचा सिद्धांत. आणि या सार्वजनिक खर्चाच्या सिद्धांतात तो म्हणतो की जर समजा शासनानं खर्च केला तर रोजगार, पूर्ण रोजगाराची उपलब्धता झाली पाहिजे, कार्यक्षमता वाढल्याबरोबर संसाधनाचं वाटप व्यवस्थितपणे झालं पाहिजे, संसाधनांचे वाटप, या तीन गोष्टीवर आधारित त्यानं सिद्धांत स्पष्ट केला. त्याला रिचर्ड मस्ग्रेवचा सिद्धांत असं म्हणतात, थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर किंवा सार्वजनिक खर्च सिद्धांत. मग तुम्हाला फार जर आयोग खोलवर गेलं तर तुम्हाला विचारा सार्वजनिक खर्च सिद्धांत खालील पैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मानला, तर रिचर्ड मस्ग्रेव, रिचर्ड मस्ग्रेव. त्याच्या पुढं
सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत बघा आता सार्वजनिक खर्च सिद्धांतात पुढे सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत ओके आधुनिक आहे आधुनिक आहे म्हणजे शहाणा माणूस आहे है ना हे पिकॉक वाइजमन यांनी मांडलं पिकॉक वाइजमन म्हणजे नावच दे बघा किती कबूतर जा 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 पिकॉक म्हणजे पक्षी माहिती आहे ना वाइजमन म्हणजे शहाणा माणूस ओके तर ह्याचं काय म्हणणं आहे सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत म्हणते मॉडर्नायझेशन सिद्धांत आता ह्याने काय म्हणले बघा ज्या वेळेला शासन शासनाने खर्च करत असतात हे सगळे राजकोषीय धोरणाचे सिद्धांत आहेत राजकोषीय धोरणाचे सिद्धांत जसं जसं माणूस शहाणा होईल वाइजमन वाइजमन म्हणजे माणूस शहाणा होणे मग माणूस शहाणा होईल तसं तसं ते शासनाकडनं शासनाने खर्च करावा अशी त्याची अपेक्षा असते शासनाने खर्च करावा अशी अपेक्षा असते त्याची परंतु या अपेक्षेसाठी तो कर द्यायला तयार नसतो कर देणे त्याला आवडत नाही म्हणजे म्हणजे कर द्यायचं नाही पण शासनाने हे केलं पाहिजे म्हणजे आपलं कर्तव्य नाही हे केलं पाहिजे म्हणजे डिमांड करत असतो आणि मग ह्याच्यात ह्यानं असं सांगितलं की काही वेळेला खर्च विस्थापित होतो म्हणजे काय उदाहरणार्थ आता कोविड आलं तर खर्च विस्थापित होतो मग हे हा जो भाग सांगितला त्यानं त्याला म्हणायचं आधुनिक सिद्धांत खर्च विस्थापित होणं म्हणजे आता जसं वेगनरनं सांगितलं होतं बाबा खर्च एका समान पातळीत होत राहतो तर वेगनरच्या त्या सिद्धांताला पिकॉक वाइजमन या अर्थशास्त्रज्ञांनी चुकी ठरवून म्हणजे खर्च नियमित होत नसतो म्हणजे एखाद्या वेळेला जर मध्येच काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा संकट असतील दुसरी कुठली किंवा अर्थशास्त्रीय संकट निर्माण झाली किंवा मंदी आली तर अशा वेळेला खर्च दुसऱ्या बाजूला वळवावा लागतो किंवा युद्ध असेल तर अशा वेळेला खर्च दुसऱ्या बाजूला उदाहरण कोविडची परिस्थिती आली खर्च विस्थापित झाला खर्च विस्थापित झाला विस्थापित कबूतर ज्या 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 विस्थापन झालं ना कबूतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिकॉक वाइजमन लक्षात ठेवायचं एक तर माणसाला खर्च करायला आवडतं पण कर द्यायला आवडत नाही म्हणजे दुसऱ्याच्या खिशातनं आपल्या हे पूर्ण झाले पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे सामाजिक लाभ सिद्धांत महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत सिद्धांत ओके हे ह्यू डाल्टनचं आहे आता ह्यू डाल्टन काय म्हणते आता ज्या वेळेला आपण वितरण कार्यामध्ये बघितलं की पुनर्वित्त करण्याचं काम शासन करत असतं त्यावेळेला याचं म्हणणं आहे कर आणि खर्च याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे म्हणजे ज्याच्यावर ज्याच्याकडून कर गोळा करतोय त्याला मी वाटलं नाही पाहिजे की आपणच कर देतोय आणि आपल्यालाच काही मिळत नाही आणि खर्च करतानाही याच्यात संतुलन साधणं आवश्यक आहे म्हणून महत्तम सामाजिक लाभ असं सिद्धांत सांगत असताना त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडून कर घेतोय त्याला मी वाटलं नाही पाहिजे आपण फार कर देतोय त्याच्याही मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली नाही पाहिजे की मी काम करतोय दुसरंच कुणीतरी खाते असं झालं नाही पाहिजे म्हणून त्यानं सांगितलं कर गोळा करत असताना संतुलन असावं आणि खर्च करत असताना बी संतुलन असावं कराचा दर वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे या दोन्हीमध्ये संतुलन असेल तर श्रीमंत वर्ग बी खुश असतो आणि गरीब वर्ग बी खुश असतो येतं लक्षामध्ये म्हणजे 10 रुपये श्रीमंताकडनं घेतलं त्याची ऐपत जर 10 रुपयाचे असेल तर त्याला बी काही वाटणार नाही आणि त्याच्यातले 7 रुपयेच खर्च करावं मग गरीब बी खुश श्रीमंतही खुश दोन्ही खुश म्हणून ह्याला संतुलन सामाजिक म्हणजे महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत असं म्हणतात ह्याच्याच पुढं महत्तम सरासरी सामाजिक लाभाचा सिद्धांत मानला सरासरी सामाजिक लाभ सिद्धांत तर याचं मत असं आहे जो काही कर गोळा झालेला आहे हा पिगूचा सिद्धांत आहे पिगू तर आता ह्या पिगूनी काय सांगितलं पिगूनी सांगितलं की सरासरी हा शब्द तिथं टाकला म्हणजे अधिकाधिक लोकांचं समाधान झालं पाहिजे अधिकाधिक लोकांचे समाधान म्हणजे शासनानं जो काही खर्च केलेला आहे त्याच्यामुळे अधिकाधिक लोकांचं समाधान म्हणजे अधिकाधिक लोक सुखी समाधानी पाहिजे जर अधिकाधिक लोकांचं सुख झालं तर ते राजकोष धोरण चांगलं आहे मग याच्यामध्ये प्लुरलचा भाग केलेला आहे म्हणजे कुणाला कितपत भाग झालाय हा नाही म्हणजे 10 पैकी 7 जण जर खुश झाले तर राजकोष धोरण चांगलं आहे मग त्यांना कितपत मिळालं हा भाग महत्वाचा नाहीये पण ते खुश झाले पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे ओके त्यानंतरचा सिद्धांत आहे कार्यात्मक वित्ताचा सिद्धांत आता कार्यात्मक वित्ताच्या सिद्धांतामध्ये काय सांगता हा कोणाचा आहे हा लर्नरचा आहे लर्नर आता या सिद्धांतात लर्नरनं काय सांगितलं या सिद्धांतामध्ये लर्नरनं काय सांगितलं तर लर्नरचं असं म्हणणं आहे ज्यावेळेला मंदी येते त्यावेळेला शासनानं पैसा ओतला पाहिजे
पैसा होत नाही म्हणजे खर्च वाढवला पाहिजे खर्च वाढवला शासनाचा खर्च वाढला की पैसा आपोआप आणि ज्यावेळेला भाववाढ होते त्यावेळेला शासनाने पैसा शोषून घेतला पाहिजे पैसा शोषून घेण्यासाठी करावर आधारित कार्य शासनाने केले पाहिजे शोषून घेणे हेच काम केलं पाहिजे ज्याला म्हणायचं कार्यात्मक वित्ताचा सिद्धांत ओके आता त्याच्यात शेवटचा सिद्धांत राहिला स्वयं बदलाचा आर्थिक सिद्धांत स्वयं बदलाचा सिद्धांत आता हा आहे एरिक लिंडल आता कृतीनं स्वयं स्फूर्तीनं तो धोरणात बदल करू शकतो म्हणजे जमा आणि खर्चाच्या ह्याच्यात बदल करू शकतो जमा खर्चात तो स्वतः बदल घडवून आणू शकतात म्हणजे काय लिंडलचं असं म्हणणं आहे की माणूस जसा जसा व्यवस्थित म्हणजे प्रगत होत जाईल तसं तसं त्याला कळतं की जमा कुठं करायची आणि खर्च कुठं करायचं हे त्याला चांगलं समजतं म्हणून ह्याला नाव दिलं स्वयंबदल म्हणजे स्वतःहून म्हणजे आता आपल्याला एमपीएससी करत असताना पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी कळत नसतं पण चौथ्या वर्षी कळायला सुरुवात होते की बाबा कसं वागलं पाहिजे कुठं अभ्यास केलं पाहिजे कुठून मार्क मिळणार आहेत कसे मार्क मिळणार आहेत हे कळायला लागलं की आपली अभ्यासाची पद्धती त्या पद्धतीनं होते येते लक्षात एकूण सिद्धांत तुम्हाला सांगितले एकूण सिद्धांत किती बघा लक्षात कसं ठेवायचं ते हे सांगितलं परत एकदा एक मिनिटात लगेच असं बघायचं बरं का हे असं तुम्ही वाचून घेतलं किंवा तुम्हाला येते का नाही म्हणजे लगेच बघायचं हा चला राजकोषीय धोरणाचे सिद्धांत असे नाचले पाहिजेत तुमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर असे पेज नाचायला लागतात ना त्यावेळेला 101% तुमचा रिझल्ट फिक्स असतो काही येऊ द्या मग तुम्ही काहीही होऊ द्या कॉन्फिडन्स वाढतो तुमचा क्लासिकल थिअरी म्हणले की ऍडम स्मिथच आलं पाहिजे ऍडम स्मिथ ओपन क्लास ओपन क्लासिकल मध्ये ऍडम आहे ऍडम स्मिथ आणि ओपन आहे येते लक्षात त्याच्यानंतर रोजगार व्याज ईएमआय म्हणलं किंवा आयएम म्हणलं इंटरेस्ट एम्प्लॉयमेंट अँड मनी कोणाचा आहे केन्स काय म्हणत होता खर्च कर होऊ दे खर्च एकच भाग लक्षात ठेवायचं होऊ दे खर्च ए भाऊ होऊ दे खर्च खर्च केन्स भाग संपला मित्रांनो बघा अतिशय सो वेगनर काय म्हणते जसं जसं समाज प्रगत माणूस जसा प्रगत झाला तसं गाड्या बदलते हे तर लक्षात ठेवा माणूस प्रगत समाज झाला की तो शासनावर दबाव वाढवतो आणि तो घेतो उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला सार्वजनिक खर्चाचा सिद्धांत रिचर्ड मसगिरेव काय म्हणते तीन गोष्टी जर पूर्ण होत असेल तर शासनाने खर्च करावा किंवा शासनाने खर्च करत असताना कुठलंही धोरण राबवत असताना ह्या तीन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं रिचर्ड मसगिरेवचं म्हणणं आहे त्याच्यानंतर सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत पिकअप आणि वाईजमन मी म्हणलं तुम्हाला शहाणा माणूस शासनाने खर्च करावा अशी अपेक्षा असते शहाणा माणसाची पण कर देणं अवघड असते म्हणजे मतदान करायला नको म्हणते पण चांगलं शासन निवडून आलं पाहिजे मतदानच करत नाही चांगलं शासन निवडून आलं पाहिजे तर तो भाग आणि त्याचं मत आहे की बाबा खर्च विस्थापित होतो आधुनिक सिद्धांत आहे सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत आहे पिकॉक वाईजमन आधुनिक माणूस छान आहे आधुनिक आहे त्याच्यानंतर सामाजिक लाभाचा सिद्धांत शिव डाल्टन कर आणि खर्च बस ह्याच्यावर लक्ष ठेवा संतुलन साधा म्हणजे जास्त कर बी लावायचा आणि जास्त खर्च म्हणजे श्रीमंतावर करायला जातो आणि खर्च गरिबासाठी असतो मग दोघांचं संतुलन साधलं पाहिजे सरासरी म्हणजे अधिकाधिक लोकांचं कार्यात्मक वित्ताचा सिद्धांत लर्नर आहे कार्यात्मक वित्त कार्य लर्नर म्हणजे करू शकतो बाबा तो कार्य मंदीमध्ये पैसा ओतला पाहिजे हे त्यानं सांगितलं आणि शेवटचा स्वयंबदलाचा सिद्धांत एरिक लिंडल स्वयंबदल म्हणजे स्वयंस्फूर्तीनं माणसं जमा खर्चाचा ताळेबंद स्वतःचा स्वतः तयार करू शकतात किंवा ते खर्च कसा करायचा किंवा जमा कशी करायची याचं धोरण ते आखू शकतात असं स्वयंबदलाचा सिद्धांत म्हणायचा भाग संपला सिद्धांत आहे जर विचारला तर ठीक आहे नाही विचारला तर काही भाग हरकत नाही काही पुस्तकामध्ये दिलेले नाही आहेत काही पुस्तकात दिलेले आहेत मग तुम्ही म्हणताल सर हे कुठं वाचलं नाही पण विचारलं तर आयोग थोडी म्हणणार आहे की तुला आपल्याला विचारून आयोग हे करणार आहे का प्रश्न टाकू का नको येते लक्षात मुख्याला तर राजेशवा मुख्याला प्रत्येक वेळेला विचारलं एखाद्या वेळेला टाकला आयोगाने इकडं तर तो भाग असतो म्हणून एखादा घटक जो महत्वाचा आहे ना त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला खोलवर प्रश्न विचारणारच नाही तर तुम्हाला विचारणार बाबा स्वयंबदलाचा सिद्धांत एरिक लिंडल बस एवढंच महत्वाचं आहे आणि त्याचं काय आहे ते थोडक्यात लक्षात ठेवा याला रिव्हिजन असं म्हणतात आता राजकोषीय धोरण त्याचे प्रकार आता प्रकार पडत असताना वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार पाडलेले आहेत आता एक प्रकार पाडत असताना काय सांगितलं की खर्च किंवा राजकोषीय धोरण कसं राबवलं जातं त्याच्यानुसार हे केलेलं आहे ज्यावेळेला आपण स्वयंचलित असं म्हणतो स्वयंचलित म्हणजे याच्यामध्ये अर्थव्यवस्था जी असते जी ते स्वतः जमा खर्चाचं नियंत्रण करत असते किंवा जमा आणि खर्च याचं धोरण स्वतः किंवा नियंत्रण त्यांचं असतं त्याला म्हणायचं स्वयंचलित राजकोषीय धोरण आणि दुसरं असतं हस्तक्षेपी
हस्तक्षेपी राजकोषीय धोरण किंवा ऐच्छिक राजकोषीय धोरण, ऐच्छिक राजकोषीय धोरण ह्याच्यामध्ये सरकारचं नियंत्रण असतं, म्हणजे जे काही करायचं ते सरकारच्या नियंत्रणानुसार करायचं असा त्याचा अर्थ असतो. त्याचबरोबर राजकोषीय धोरणाचे प्रकार अजून दुसरे दोन प्रकार आहेत तुमच्या पुस्तकात ही दिलेले आहेत, हे वायसीएम मध्ये दिलेले आहे. सगळ्या पुस्तकांचा परिपाक घेऊन मी तुम्हाला थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं आणि कसंही करायचं हे या गोष्टी सांगतो. हे तुम्हाला माहितच आहे संकुचित राजकोषीय धोरण आणि दुसरं असतं प्रसारित किंवा विस्तारित राजकोषीय धोरण. मित्रांनो त्याच्या शब्दातच ते सांगितलं, एखादा मित्र संकुचित असतो, संकुचितचा अर्थ काय असतो, येऊ दे म्हणत असतो पण जाऊ देत नाही, येऊ दे म्हणत असतो, चहा प्यायला चल निघालं, जेवायला चल निघाला, संकुचित म्हणजे येणं अपेक्षित असतं, म्हणजे इथं कर वाढ असते, म्हणजे कर घेत असतं शासन, म्हणजे करामध्ये प्लस असतं पण खर्च करायला नको म्हणतोय. ए भाग संपला, म्हणजे इथं संकुचित, संकुचित मित्र असतो आपला एखादा, आपण म्हणतो त्याला, म्हणताना किती शब्द वापरतो बघा आपण, की हा संकुचित मनाचा आहे असं म्हणतो. याचा अर्थ काय, ते नुसतं दुसऱ्याचं खात आहे, आपलं काहीच देत नाही, म्हणजे कर शासन कर घेते पण त्या प्रमाणात खर्च करत नाहीये, याला म्हणायचं संकुचित राजकोषीय धोरण. आणि ज्या वेळेला आपण विस्तारित म्हणतो, हा विस्तारित म्हणजे एकदम ओपन माइंडेड आहे हा, म्हणजे काय, शासन खर्च जास्त करत असतं, खर्च जास्त करत असतं, जेवढं कर घेत असतं त्या करापेक्षा खर्च जास्त करत असतं, त्याला म्हणायचं विस्तारित धोरण. म्हणजे शासन पैसा ओततं, पैसा ओततं. आणि हे कधी वापरलं जातं ते आपण चलनवाढीच्या वेळेला ते बघणार आहे. ओके, आता बघा एखाद्या ह्याचा सार्वजनिक वित्त हे इयत्ता 11वी किंवा 12वीतला जो भाग असेल तो. आता सार्वजनिक खर्च ज्या वेळेला असतो तर सार्वजनिक खर्चामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, सार्वजनिक उत्पन्नामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, सार्वजनिक कर्ज, कर्जामध्ये. आता सगळ्यात महत्वाचं मला एवढं इथं सांगायचं आहे की हे जे सार्वजनिक उत्पन्न आहे याच्यावर जर आयोगाने एखाद्या वेळेला प्रश्न विचारला की सार्वजनिक उत्पन्नामध्ये खालील पैकी कशा कशाचा समावेश होतो, तर हे करेत्तर उत्पन्न, करेत्तर उत्पन्नामध्ये शुल्क आहे, सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत आहे, हा भाग तुमच्या पुस्तकात कुठं वाचायला मिळत नाही, विशेष अधिभार आहे, दंड व दंडात्मक विशेष कर भी आहे आणि कर्ज सुद्धा आहे. बघा कर्ज सुद्धा भाग आहे, हे 7 नंबरचं कर्ज. मग तुम्हाला वाटेल कर्जे, कर्जेचा भाग तर आपल्या भांडवली ह्याच्यामध्ये येतो. हे एकूण सार्वजनिक उत्पन्न म्हणलंय, एकूण सार्वजनिक उत्पन्न. आणि एकूण आता 11वीच्या पुस्तकात हे दिलेलं आहे, ते मला इथं सांगावं असं वाटलं. म्हणजे राजकोषीय धोरणाचे एवढे भाग आपण, हे राज्य वित्तीय धोरण, सार्वजनिक कर्ज आणि वित्त प्रशासन, या गोष्टी वित्त प्रशासनामध्ये काय आहे त्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. आता राजकोषीय धोरण राबवत असताना मी तुम्हाला आता सांगितलं राजकोषीय धोरण राबवणे, मग राजकोषीय धोरण राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती कशात येते, अर्थसंकल्पातून येते, बरोबर आहे. मग ह्या अर्थसंकल्पामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये दोन बाजू, म्हणजे आपला कुठलाही अर्थसंकल्प हा दोन बाजूने असतो, एक असतो महसुली आणि म्हणजे पहिली बाजू, सॉरी पहिली बाजू असते जमा, म्हणजे ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो, आणि दुसरी बाजू असते खर्च, बरोबर आहे, ज्याला एक्सपेंडिचर असं म्हणतो, ह्याला रिसिप्ट असं म्हणतात आणि ह्याला एक्सपेंडिचर असं म्हणतात. ओके, जमा आणि खर्च. मग ह्या जमेचे परत दोन बाबी हे होतात, एक आहे महसुली आणि दुसरी आहे भांडवल. मित्रांनो आता तुम्ही भांडवली जमा आणि महसुली जमा हे एकदा तुम्हाला कळालं की काय आहे, तर तुम्हाला परत ते परत परत वाचायची गरज नाही, परत परत लक्षात ठेवायची गरज नाही. मी व्याख्या करत असताना काय म्हणतोय बघा, महसुली जमा याचा जमा म्हणतोय मी, जमा. ओके, आणि महसुली खर्च भी दोन प्रकारचा असतो, संकल्पामध्ये या पद्धतीनं जमेची बाजू असते, या पद्धतीनं खर्चाची बाजू असते. आता ज्या वेळेला आपण महसुली जमा म्हणतो, महसुली जमा आणि ही आहे भांडवली जमा, तर याचा अर्थ काय मित्रांनो, आता ह्या दोन्ही जमा शासनाकडे जमा होत असतात. शासनाकडे जमा होत असताना जी जमा शासनाला परत करायची नसते किंवा परत द्यायची नसते, किंवा परत द्यायची नसते, बरं का, परत द्यायचं नाहीये, परत द्यायचं नाहीये, नंबर दोन, किंवा परत द्यायची जबाबदारी नसते. बघा ह्याच्यावरूनच तुम्हाला व्याख्या समजून जाईल, जबाबदारी नसते किंवा शासन, शासनाचा जो काही भाग आहे किंवा शासनाची जी मालमत्ता असते त्या मालमत्ता विक्री किंवा घट झालेली नसते, विक्री किंवा घट झालेली नसते, ह्या तीन गोष्टी असेल तर त्याला महसुली जमा असं म्हणायचं.
ओके कधी कधी प्रश्न आयोग विचारत खालीलपैकी कोणती महसुली जमा आहे खालीलपैकी कोणती भांडवली जमा आहे ओके सेम कंडिशन त्याच्यात एकदम अपोजिट म्हणजे ही परत करायची असते किंवा परत जरी आता लगेच करायची नसेल तर परत तिची जबाबदारी असते म्हणजे कधी ना कधी परत करायची नंतर करायची समजा किंवा शासनाच्या मालमत्तेची विक्री होते किंवा त्याच्यामध्ये घट झालेली असते मित्रांनो एनसीआरटी मधला पार्ट आहे भांडवली जमा म्हणजे काय महसुली जमा म्हणजे हे दोन हे एवढं जरी समजलं ना तुम्हाला प्रत्येक गोष्ट महसुली जमा कशाला म्हणायची आणि भांडवली जमा म्हणजे अर्थसंकल्पीय जमेचे दोन भाग आहेत एक आहे महसुली जमा आणि एक आहे भांडवली जमा आता महसुली जमा याला रेव्हेन्यू कॅपिटल कॅपिटल असं म्हणतात महसुली जमा याला रेव्हेन्यू कॅपिटल रेव्हेन्यू रिसिप्ट ओके महसुली जमा आता या महसुली जमेमध्ये काय काय येतं आता परत द्यायचं नाहीये परत द्यायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा परत द्यायचं नाहीये परत द्यायची जबाबदारी नसते किंवा किंवा सार्वजनिक मालमत्तेमध्ये कोणतीही घट झाली नसते किंवा विक्री झाली नसते त्याला म्हणायचं महसुली जमा आता महसुली जमेचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो कर उत्पन्न ह्याच्यात मी आता सांगत बसत नाही ज्यावेळेला कर रचना घेऊ त्यावेळेला आपण सांगू ह्याच्यामध्ये मग प्रत्यक्ष कर कोणते अप्रत्यक्ष कर कोणते अप्रत्यक्ष करातन काय होतं हा एक भाग म्हणजे कर उत्पन्न अरे टॅक्स परत देत काय आयोग नाही देत म्हणजे शासन परत देत का आयोग आयोगच यायला लागले तुम्हाला जसं आयोगाची भीती वाटायला लागली तसं प्रत्येक ठिकाणी आयोग आयोगच वाटायला लागले ओके आणि दुसरा भाग आहे करेत्तर उत्पन्न करेत्तर उत्पन्न ऍक्च्युली या करेत्तर उत्पन्नामध्ये जर लक्षात ठेवायचं असलं तर चारच शब्दाचा भाग आहे काय असतं ह्याच्यामध्ये व्याज असतो नफा असतो लाभांश असतो आणि दंड असतो भाग संपला हे चारच शब्द लक्षात ठेवले तरी तुम्हाला करेत्तर उत्पन्नामध्ये काय काय असतं ते लक्षात येतं मी जे पाठीमागे तुम्हाला दाखवलं की सार्वजनिक वस्तूंची विक्री म्हणजे शासन ज्या वस्तू बनवतं ते सुद्धा सार्वजनिक वस्तूंच्या विक्रीमध्ये विशेष अधिभार सुद्धा ह्याच्यामध्ये येतात म्हणजे सार्वजनिक उत्पन्नामध्ये तसं हे सार्वजनिक उत्पन्नामधला महसुली जमा हा एक भाग आहे आणि त्या भागामध्ये पहिलं उत्पन्न असतं कर उत्पन्न कर उत्पन्नामध्ये दोन भाग हा परत द्यायचा नसतो आता करेत्तर उत्पन्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं व्याज असतंय नफा असतंय लाभांश असतंय दंड असतंय बरोबर आहे आणि याच बरोबरीनं आता व्याज म्हणजे काय जे काही आपण पैसे दिलेले असतात कर्जावरील जो व्याज असतो आता कर्जावरील म्हणजे जो केंद्रशासित प्रदेश असेल किंवा राज्य असतील किंवा एखादी कंपनी असेल संस्था असेल यांना केंद्र शासनानं जो काही कर्ज दिलेला असतं तो कर्ज दिल्यानंतर व्याज जिथं जमा होतो तो व्याज म्हणजे महसुली खर्च आहे सॉरी महसुली जमा आहे व्याज आलं जर भांडवल आलं तर ते भांडवली जमेत जातं कर्जाची वसुली झाली तर तो भांडवली जमेत जातो भाग लक्षात घ्या आणि कर्जावरील जर व्याज आलं तर हा व्याज परत द्यायचा नसतो म्हणून व्याज परत कुठे देतो आपण व्याज परत देत नाही म्हणून तो महसुली जमेत असतो त्याच्यानंतर हा नफा किंवा लाभांशामध्ये ज्या काही सार्वजनिक कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत सार्वजनिक कंपन्या या सार्वजनिक कंपन्यांचा नफा असेल किंवा लाभांश असेल तर हा नफा आणि लाभांश त्याचबरोबर ज्यावेळेला शासन काम करत असतं त्यावेळेला ज्या सामान्य सेवा आहेत त्या सामान्य सेवांचा जो काही नफा आहे किंवा लाभांश आहे किंवा राजकोषीय सेवा आहेत त्या राजकोषीय सेवांचा लाभांश सामान्य सेवा म्हणजे पाणी देतं जलसिंचन वगैरे राजकोषीय म्हणजे चलन नाणी आणि आर्थिक सेवांचा सुद्धा जो काही लाभांश असतो आर्थिक सेवा म्हणजे काय पोस्टाची तिकीट आहेत न्यायालयीन तिकीट आहेत वगैरे 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 या गोष्टी त्याचबरोबर दंड आणि शास्ती म्हणजे शासन जो तुमच्यावर समजा तुम्ही सिग्नल तोडल्यानंतर शासन तुमच्यावर दंड लावतो ते काही शासनाला परत करायचा नसतो नाही नाही बाबा माझ्याकडनं चुकून झाला हा दंड घेऊन जा मी कशाला घेऊ तू एमपीएससी करायला लागला तुझं दंड घेऊन जा हा काही भाग नाही आणि जर समजा कुणी अनुदान दिलेली असतील तर त्या अनुदान परत द्यायचे नसतात उदाहरणार्थ आता महापूर आला कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला आणि लोकांनी अनुदान दिली ती म्हणतात का आज मी द्यायला लागलो उद्या मला परत पाहिजे बरं का असं काही नसतं तर ह्या अनुदानाचा समावेश हा कुठं होतो करेत्तर उत्पन्नामध्ये होतो म्हणजे महसुली जमेचा हा भाग आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय नाही दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये अनुदान आणि व्याज ह्या दोन गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून मी नेहमी म्हणतो अनुदान आणि व्याज म्हणजे आव्या हा महसूल मध्ये काम करतो मग आलं तरी महसूल मध्ये गेलं तरी महसूल मध्ये कोण आव्या म्हणजे अनुदान व्या म्हणजे व्याज येते लक्षात
आव्या हा नेहमी महसूल मध्ये असतो बरं का आव्या नेहमी महसूल मध्ये काम करणारा माणूस आहे आव्या महसुली जमा कळालं याचा ते भाग नाही महसुली जमा मध्ये त्याच्या पुढचा भाग आहे भांडवली जमा आता जिथं दो शब्द दिला तिथं मी तुम्हाला लगेच तो शब्द सांगेन आता भांडवली जमेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो भांडवली जमा म्हणजे याला कॅपिटल रिसीप्ट असं म्हणतात इथं जी कर्ज आपण दिलेलं असतं त्या कर्जाची वसुली ऐक कर्ज वसुली म्हणजे कर्ज जे दिलेलं असतं आपण मग केंद्र शासित प्रदेशाने कोणालाही दिलेलं असेल तर ती कर्जाची वसुली पहिल्यांदा लोन रिकव्हरी असं म्हणतो आपण त्याला तर ही कर्ज वसुली भांडवली जमेचा भाग असते आणि कर्जावरील व्याज मात्र ऐक व्याज महसुली जमेचा भाग असतो भाग लक्षात ठेवा हा महसुली जमेचा भाग आहे तो इथं येत नाही आणि कर्ज वसुली मात्र इकडे येतं दुसरा भाग आहे जर कर्जातून भागलं नाही कर्जातून भागलं नाही तर कर्ज उभारणी असतं मित्रांनो कर्ज उभारणी याला बारोइंग्स असं म्हणतात ओके आता कर्ज उभारणीमध्ये काय काय असतं मित्रांनो कर्ज उभारणीमध्ये दोन गोष्टी असतात एक असतं अंतर्गत कर्ज आणि दुसरं असतं बहिर्गत कर्ज किंवा बाह्य कर्ज ज्याला आपण एक्सटर्नल डेप्ट आणि इंटरनल डेप्ट याला इंटरनल डेप्ट म्हणतात ओके आणि ह्याला एक्सटर्नल डेप्ट म्हणतात कर्ज उभारणी कर्जाला डेप्ट असं म्हणतात आता अंतर्गत कर्ज कोणाकडून घेऊ शकतो शासन कोणाकडून घेऊ शकतं ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडनं घेऊ शकतं नाबार्ड वगैरे ज्या वित्तीय संस्था आहेत राज्याकडनं भी घेऊ शकतं बाजार कर्ज घेऊ शकतं किंवा आरबीआय कडनं घेऊ शकतं मग हे शासन म्हणजे दोन्ही दोघांनी अंतर्गत कर्ज घेऊ शकतात बरं का म्हणजे केंद्र शासन भी घेऊ शकतं आणि राज्य शासन भी घेऊ शकतं आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला माहित नाहीत त्या गोष्टी थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्या वेळेला आपण कर्ज घेतो तर कर्ज केंद्र शासन भी घेतय आणि राज्य शासन भी घेतय केंद्र शासन आणि राज्य शासन भी घेते केंद्र शासन बाजारातनं कर्ज घेऊ शकतं त्याला आपण बाजार कर्ज असं म्हणतो बाजारातनं कर्ज घेतलं राज्य शासन मी बाजारातनं कर्ज घेऊ शकतं ओके इकडं केंद्र शासन ट्रेझरी बिलातनं किंवा अगोदर बॉन्ड्स बॉन्ड्स ही करू ज्याला आपण सिक्युरिटी असं म्हणतो बॉन्ड्स आणि किंवा सिक्युरिटी हे इकून मी कर्ज घेऊ शकतं यांना भी बॉन्ड्स विकता येतात बॉन्ड्स किंवा सिक्युरिटी विकून यांना कर्ज घेता येतं ज्याला आपण म्हणजे शासकीय बॉन्ड किंवा शासकीय प्रतिभूती असं म्हणतो त्यानंतर हे ट्रेझरी बिलातनं कर्ज घेऊ शकतं ए मित्रांनो बॉन्ड हे एक वर्षाच्या प्लसचे असतात म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बॉन्ड वापरले जातात म्हणजे एक वर्षापेक्षा जास्तच जर कर्ज शासनाला पाहिजे असेल तर बॉन्ड वापरले जातात एक वर्षापेक्षा कमी म्हणजे कमीच जर कर्ज पाहिजे असेल किती एक वर्षापेक्षा कमी तर ट्रेझरी बिलचा वापर केला जातो ट्रेझरी बिलचा वापर फक्त केंद्र शासन करतं हे ट्रेझरी बिल इकडे वापरता येत नाही राज्य शासनाला ट्रेझरी बिलच्या माध्यमातून कर्ज उभारणी करता येत नाही परंतु केंद्र शासनाला मात्र ट्रेझरी बिलच्या माध्यमातून करता येतात मग ट्रेझरी बिल किती दिवसाचे असतात असंही आयोग प्रश्न विचारू शकतो 91 दिवसाचे असतात 182 दिवसाचे असतात आणि 364 दिवसाचे असतात ओके म्हणजे जर तुम्ही आरबीआय च्या वेबसाईट वर गेलात आणि ट्रेझरी बिल नुसतं आरबीआय ट्रेझरी बिल असं जरी टाकलं तरी तुम्हाला उत्तर हे देईल 91 382 364 का बरं कारण त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठीची जे कर्ज असतात ज्याला शॉर्ट टर्म कर्ज म्हणतात त्याच्यासाठी इथं शासन दोन प्रकारच्या तुम्हाला WMA माहित असेल आयोगानं प्रश्न विचारलेला होता त्यावेळेला कुठल्या पुस्तकामध्ये नव्हता वेज अँड मीन्स ऍडव्हान्टेज वेज अँड मीन्स ऍडव्हान्टेज ओके आता ह्या वेज अँड मीन्स ऍडव्हान्टेजचा काय संबंध आहे इकडे मी हे WMA वापरतो ओके WMA तर आरबीआय ने सांगितलं ज्या वेळेला शासनाला 90 दिवसापेक्षा कमीची कर्ज तात्काळामध्ये पाहिजे असतात तात्काळामध्ये त्यावेळेला जे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं 90 दिवसापेक्षा कमी तात्काळ कर्ज पाहिजे अल्प मुदतीचं कर्ज आहे शॉर्ट टर्म कर्ज आहे आणि त्या ज्या वेळेला शासनाला असं कर्ज पाहिजे त्यावेळेला आरबीआय या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतं आणि हे 1 एप्रिल 1997 पासून सुरू झालं 1 एप्रिल 1997 पासून हा भाग सुरू झाला
आणि हे ट्रेझरी बिलाचा ऐवज म्हणजे अगोदर जी 90 दिवसाच्या अगोदरची ट्रेझरी बिल वापरली जात होती 90 दिवसापेक्षा कमी कालावधीची 14 दिवस असेल 51 दिवस असेल तर ते ट्रेझरी बिल वापरण्याचे बंद करून त्याच्याऐवजी वेजेस अँड मीन्स ऍडव्हान्टेज आलं म्हणजे बँकेला ऍडव्हान्टेज देण्यासाठीचा हा भाग आला दोघालाही ते वापरता येतं आणि दुसरा आहे कॅश मॅनेजमेंट बिल जे की मला वाटतं 2011 पासून का 12 पासून आलेला आहे सीएमबी यांना वापरता येतं ट्रेझरी बिल आणि सीएमबी म्हणजे कॅश मॅनेजमेंट बिल हे सेम 90 दिवसाच्या कमीसाठी वापरलं जातं 90 दिवसाच्या कमी 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी मग तुम्ही म्हणताल सर सीएमबी मध्ये आणि डब्ल्यूएमए मध्ये फरक काय आहे सीएमबी हे 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठीच आहे फक्त केंद्रासाठी आहे म्हणजे राज्य शासन ट्रेझरी बिल आणि सीएमबी वापरू शकत नाही म्हणजे टीसी राज्य शासनाकडं नाहीये टीसी म्हणजे ती म्हणजे ट्रेझरी बिल आणि सी म्हणजे सीएमबी राज्य शासन त्याच्याद्वारे कर्ज उभारणी करू शकत नाही आता सीएमबी आणि डब्ल्यूएमए मध्ये काय फरक आहे सीएमबी म्हणजे कॅश मॅनेजमेंट बिल हे 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठीच असतं फक्त या दोघातला जो फरक आहे याचा व्याजदर जास्त असतो याचा व्याजदर कमी असतो म्हणजे डब्ल्यूएमए पेक्षा कमी व्याजदरानं हे आकारलं जातं तर कर्ज उभारणीमध्ये हा आपण पॉइंट बघितला आता तिसरा जो भाग आहे कर्ज उभारणीचा पुढचा तिसरा भाग आहे तो आहे इंटरनल लायबिलिटीज किंवा ज्याला आपण इतर देयता असं म्हणतो अदर लायबिलिटीज इतर देयतेचा अर्थ आहे अदर लायबिलिटीज ओके आता इतर देयतेमध्ये काय असतं या रकमा लगेच द्यायच्या नसतात शासनाला म्हणजे निवांत द्यायच्या असतात उदाहरणार्थ एखाद्या मित्राला गर्लफ्रेंडनी मदत केली एक तर द्यायचीच नसते ही महसुली बी असू शकते आणि भांडवली बी असू शकते बरं का आता इतर देयतेमध्ये काय असतं पहिल्यांदा असतं राष्ट्रीय अल्प बचत प्रमाणपत्र किंवा अल्प बचत निधी हा 1999 ला सुरू झाला अल्प बचत निधी त्याच्यानंतर तुमचं भविष्य निर्वाह निधी असतं भविष्य निर्वाह निधी काय असतं हा पीएफ आहे जे नोकरीला असतात ना त्याच लागतंय हे निघणं लय महत्वाचं आहे तुमचं भविष्य निर्वाह निधी निघाला की माणूस सुखी झाला असा त्याचा अर्थ असतो काही गोष्टीतला राखीव निधी असतो विमा निधी असतो किंवा बचत प्रमाणपत्र असतात या सगळ्या गोष्टीला इतर देयता म्हणतात हे आज द्यायची गरज नाही पण उद्या द्यायचं असतं मग आयोगाने गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या बाबी म्हणजे कोणते कर्ज जास्त आहे आणि त्याच्यामध्ये एक शब्द असा होता म्हणजे पर्याय दिलेले होते अंतर्गत कर्ज बहिर्गत कर्ज अंतर्गत देयता आणि अजून एक पर्याय होता सगळ्यांनी लिहिलं अंतर्गत कर्ज मित्रांनो हा अंतर्गत देयता याचा इंटरनल लायबिलिटीज असा अर्थ आहे इंटरनल लायबिलिटीज ओके आता इंटरनल लायबिलिटीज म्हणजे काय इंटरनल म्हणजे आतून जे घेतलेलं आहे ते आतून म्हणजे देशाच्या आतून मग मला सांगा अंतर्गत देयतेमध्ये अंतर्गत कर्ज येणार का बरं कारण ते देशाच्या आतलं घेतलेलं आहे कोणाकडं तर घेतलेलं आहे आणि देशाच्या आतून हाही भाग घेतलेला असतो कुठला हा सगळा मग इतर देयतेचा भाग सुद्धा इथं येणार इतर देयता है ना अजून काही जर कर्ज घेतलेला असेल मग ते इतर ह्याच्याकडून तर त्याचाही समावेश इथे येणार मग हे मोठं झालं का हे मोठं झालं ह्याच्यात अंतर्गत कर्ज तर आलं झालं त्याचबरोबर इतर देयता आहे म्हणून आयोगाने इंटरनल लायबिलिटीज उत्तर दिलं होतं मी ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका ही केली मग मी दिलं बाबा इंटरनल लायबिलिटीज ह्या उत्तर असणार तर काही जण म्हणले नाही सर अंतर्गत खर्च आहे म्हणले ओके तर हे अंतर्गत कर्जाचा इतर निधीचा भाग मला वाटतं थोडस बाह्य कर्जाच्या बद्दल आपलं थोडस हे राहिलेलं होतं इथं बाह्य कर्ज आहे मी पुढे सांगेन तुम्हाला बाह्य कर्ज ओके आता बाह्य कर्ज काय असतं इथंच तुम्हाला सांगतो बाह्य कर्ज हे देशाच्या बाहेरून घेतलेलं असतं कलम 292-293 नुसार हे घेता येतं 292-293 नुसार राज्य शासनाला घेता येतं 292 नुसार केंद्र शासनाला घेता येतं 293 नुसार घेत असताना केंद्राच्या हमीशिवाय किंवा केंद्राला
विचारल्याशिवाय राज्य शासनाला कर्ज घेता येत नाही आणि केंद्र शासन जे कर्ज घेते ते 292 मध्ये मग हे कर्ज कोणा कोणाकडनं घेता येतं देशाकडनं घेता येतं इतर किंवा ज्या संस्था असतात वित्तीय संस्था त्याच्याकडनं घेता येतं किंवा आयएमएफ असेल डब्ल्यूबी असेल म्हणजे या मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडनं घेते याला म्हणतो आपण बाह्य कर्ज मग आयोग आता प्रश्न विचारतं की भारताचं जे एकूण कर्ज आहे एकूण कर्ज त्या एकूण कर्जामध्ये ह्या तीन गोष्टीचा संदर्भ काय आहे म्हणजे कोणाचं जास्त आहे म्हणजे तीन गोष्टी झाल्या ना त्या एकूण कर्जामध्ये म्हणजे अंतर्गत कर्ज इतर देयता आणि बाह्य कर्ज बाह्य कर्ज मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला जास्त असतात बरं का भाग लक्षात घ्या आपण उगाच पुस्तकात काही तर वाचत बसतो कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तर पाहिजेच पाहिजे परंतु जे कर्ज जे जे प्रश्न सोपे असतात किंवा जे प्रश्न फॅक्च्युअल असतात ते आपल्याला आले पाहिजेत पण काही वेळेला तो डाटा आपल्याकडे उपलब्ध नसतो तर अंतर्गत कर्जाचे जे प्रमाण आहे गेल्या वर्षी 82% होतं ह्या वर्षी 83% होतं म्हणजे 82-83% हे आसपास असतं इतर देयता हे 9-10% दरम्यान असतं 10-11% पर्यंत जातं बाह्य कर्ज हे 6-7% दरम्यान असतं नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे एकूण कर्जामध्ये अंतर्गत कर्जाचा एक नंबरचा भाग आहे मग माझ्याकडे एक मुलगा आला सर तुम्ही सांगितलं होतं की इतर कर्ज जास्त असतं मग आयोगानं तर अंतर्गत देयता उत्तर दिलंय मित्रा अंतर्गत देयता म्हणजे ह्या दोन्हीचं प्लसमेंट आहे ह्या दोन्हीचं प्लसमेंट अंतर्गत देयता आहे मग 83 जास्त झालं का 93 जास्त झालं दोन्ही एकत्र का आता एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे ना तिथे गेल्यानंतर एवढी मोठी पोस्ट काढायची पीएसआय एसटीआय एसओ व्हायचं मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला पाहिजेत निश्चितपणे कळायला पाहिजेत जर मी सांगितलं अंतर्गत कर्ज एक नंबरला असतं बिचाऱ्यांना तेवढंच डोक्यात ठेवलं अंतर्गत कर्ज आलं इंटरनल डेप्ट आलं आपण उत्तर लिहायचं मास्तरनं सांगितलंय पण मास्तरनं हे भी सांगितलं होतं की अंतर्गत देयतेमध्ये ह्या दोन्हीचा समावेश होतो आणि बाह्य कर्ज हे सगळ्यात कमी आहे आपल्याकडे म्हणजे या तीन मधलं बरं का नाहीतर काय सांगितलं जातं हा भाग सगळ्यात महत्वाचा आणि शेवटी आहे जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्या सार्वजनिक मालमत्तेची विक्री सार्वजनिक मालमत्ता विक्री आणि त्याच्यातनं येणारा नफा आता ही सार्वजनिक मालमत्ता विक्री काय आहे मित्रांनो याला निर्गुंतवणूक असं म्हणतात आता निर्गुंतवणूक आली तर ह्या निर्गुंतवणुकीत काय काय लक्षात असणार याला डिस इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो आपण म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ शासनाची एखादी कंपनी असते त्या कंपनीतला वाटा शेअर्स किंवा भाग किंवा वाटा शासन याची विक्री करत त्याला म्हणायचं निर्गुंतवणूक शासन आपला आपली गुंतवणूक काढून घेतं त्याला डिस इन्व्हेस्टमेंट म्हणायचं 1991 च्या नंतर ज्या वेळेला जागतिकरण झालं जागतिकीकरण झाल्यानंतर म्हणजे आपल्या ज्या कंपनी आहेत संस्था आहेत त्या बाहेरील जागतिक कंपनीच्या तुलनेमध्ये किती प्रमाणात काम करतात हे ज्या वेळेला आपण बघायला सुरुवात केलं आताही तुम्ही बघा जर एखादा उद्योग व्यवसाय किंवा कंपनी ही खाजगी असेल तर आपण किती काम करतो हो सकाळी 5 जाऊन संध्याकाळी 11 येतो आणि हेच जर शासनाचं असेल तर सकाळी 11 जाते आणि संध्याकाळी 5 येते त्याच्यात मी धिंगाणा 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 म्हणून याच्याबद्दल काही करता येईल का म्हणून 1993 ला एक समिती नेमली होती रंगराजन समिती आणि मग या समितीनं सांगितलं की शासनानं ज्या ज्या तोट्यात चालणाऱ्या संस्था आहेत त्यातनं निर्गुंतवणूक केली पाहिजे म्हणून 1999 निर्गुंतवणूक विभाग स्थापन करण्यात आला निर्गुंतवणूक विभाग बघा उगाच जास्त वाचत बसायची गरज नाही ओके या निर्गुंतवणूक विभागाचं 2001 मध्ये निर्गुंतवणूक मंत्रालयात रूपांतर करण्यात आलं निर्गुंतवणूक मंत्रालयात रूपांतर आपल्याकडे हे एकलंय चालतं ह्याचं ते काढून घ्यायचं त्याचं हे काढून घ्यायचं बरं राजीव गांधी खेलरत्नचं ध्यानचंद खेलरत्न केलं तर काय फरक पडला असा काही फरक पडला नाही ओके 2004 परत विभागात रूपांतर झालं काय गरज आहे केलंय एकदा राहू द्यायचं निर्गुंतवणूक विभागात रूपांतर परत आणि आता 2016 याचं डीआयपीएम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट याच्यामध्ये रूपांतर झालं आता ही जी निर्गुंतवणूक केली जाते ती निर्गुंतवणूक कोणत्या मार्गे केली जाते ते पुढे सांगेल तुम्हाला ओके आता ही निर्गुंतवणूक असते निर्गुंतवणुकीचे प्रकार असतात याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा की ज्या महत्वाच्या आहेत स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणूक म्हणजे काय हा एक भाग सांगतो तुम्हाला स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट किंवा स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणूक
म्हणजे काय, ज्या वेळेला शासन आपल्या कंपनीतला 50% पेक्षा जास्त हिस्सा विकतो, 50% पेक्षा जास्त शेअर्स विक्री करतो, शेअर्स विक्री करण्यानंतर निर्णयाचे जे अधिकार असतात, निर्णय घेण्याचे त्याच्यामध्ये, 50% पेक्षा जर कमी शेअर्स विकले तर निर्णयाचा अधिकार राहतो. उदाहरणार्थ माझी कंपनी आहे शासनाची आणि शासनाच्या अखेरीत सार्वजनिक कंपनी आहे आणि माझ्या 50% पेक्षा म्हणजे मी 40% शेअर्स विकले तर शासनाला अजूनही निर्णयाचा अधिकार राहतो. पण 50% पेक्षा जास्त शेअर्स म्हणजे 51%, 52% असं जर विकलं तर शासनाला निर्णयाचा अधिकार नसतो, निर्णयाचा अधिकार निघून जातो. म्हणजे ही कंपनी पब्लिक लिमिटेड होते, अधिकार नसतो, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड होते, म्हणजे खाजगी कंपनी होते. मग याला म्हणायचं स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणूक. जर जास्त दोघ काही होत असेल तर अशी हे करतं. आता निर्गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत, प्रकार कोणकोणत्या प्रकारे निर्गुंतवणूक केली जाते. पहिलं असतं आयपीओ, विचारत नाही पण फक्त माहीत असू द्या. याला म्हणायचं इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे ज्या वेळेला आपण नवीन, इनिशियल म्हणजे नवीन, नवीन कंपनी, नवीन कंपनी असेल त्या नवीन कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री असेल शासनाच्या तर त्याला आपण आयपीओ म्हणतो. दुसरं असतं एफपीओ, एफपीओ म्हणजे फॉलो ऑन, हे इनिशियल असा शब्द आहे, इनिशियल असा शब्द आहे, हे एफचा अर्थ आहे फॉलो ऑन, फॉलो ऑन, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग, म्हणजे ज्या जुन्या कंपन्या असतात त्या जुन्या कंपनीच्या शेअर्सची विक्री असते, जुने कंपनीचे शेअर्स. तिसरं असतं लिलाव पद्धतीनं, लिलाव करून. आणि आता भारत 22 आलंय, भारत 22 आता आले तर ह्याच्यामध्ये एक बास्केट असतं, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स एकत्र करून, वेगवेगळ्या कंपनी, त्या वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स एकत्र केलेले असतात आणि ते शेअर्स एकत्र करून त्याची विक्री असते. ओके, तर अशा पद्धतीनं ही विक्री असते. आणि ह्याच्यातनं जो काही शासनाला नफा होतो किंवा शासनाला ही लाभांश मिळतो तो नफा कुठे ठेवला जातो, तर 2005 मध्ये नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड NIF ची निर्मिती झाली. NIF, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड. ओके, तर NIF ची निर्मिती झाली 2005 ला आणि या NIF मध्ये हा निधी ठेवला जातो. याच्यातला 75% निधी, 75% निधी सामाजिक सेवांवर खर्च करायचा असतो आणि 25% निधी भांडवलासाठी दिला जातो. तर हे आहे निर्गुंतवणूक. मग हा निर्गुंतवणूक हा एक शब्द आला की सुरू झालं पाहिजे. 93 रंगराजन, 99, 2001, 2004, 2016, 2005 निर्गुंतवणुकीचे प्रकार. भाग संपला दोन एक मिनिटांमध्ये, एक मिनिटांमध्ये आपलं भाग संपला. भांडवली जमा बघतोय आपण आणि भांडवली जमा बघत असताना या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. समजलं, एकदम क्लिअर, काहीच नाही त्याच्यामध्ये, एकदम सोपं आहे, सुटसुटीत आहे. आता खर्च कुठं कुठं करतं शासन, खर्च करत असताना सेम कंडिशन, महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली खर्च, भांडवली खर्च, म्हणजे एक्सपेंडिचर सुद्धा दोन प्रकारचा असतो. ओके, आता खर्चामध्ये मी तुम्हाला सांगितलं महसुली खर्च, भांडवली खर्च. आता महसुली खर्च म्हणजे काय, महसुली खर्च म्हणजे ज्याच्यातनं असं उत्पादकता निर्माण होत नाही. उत्पादकता म्हणजे आपण म्हणतो बघा, येरागा बाळ्याचा खर्च आहे, आपला दैनंदिन जो खर्च असतो तो खर्च म्हणजे महसुली प्रकारचा खर्च असतो. मग आता काय शासनाचा दैनंदिन खर्च, दैनंदिन खर्च, मग ह्याच्यामध्ये सगळं हे केलं जातं. त्याचबरोबर नागरी प्रशासनाचा खर्च, मग याच्यामध्ये पगार, वेतन, तुमचं भाडं, त्याच्यानंतर कार्यालयीन खर्च, कार्यालयासाठी जे काही लागतं ते कार्यालयीन खर्च, याचा समावेश हा नागरी प्रशासनाचा खर्चामध्ये येतो. म्हणजे ज्या वेळेला आपण वेतन देतो किंवा पेन्शन आहे, ह्या सगळ्या प्रकारचा खर्च. त्याच्यानंतर संरक्षणाचा महसुली खर्च, संरक्षणासाठी बी स्पेशल महसुली खर्च असतो, त्यांच्यामध्ये त्यांचे वेतन, पेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर योजनांवरील महसुली खर्च, योजनांवरील महसुली खर्च, म्हणजे ह्यांच्या बी पगार किंवा दैनंदिन प्रकारचा जो खर्च असतो तो खर्च. त्याच्यानंतर व्याज, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, कर्ज, कर्जावरील जो व्याज असतो तो महसुली खर्चामध्ये असतो. कर्जावरील व्याज, आपण कर्ज घेतलेलं असेल व्याज दिलं, व्याज दिलं महसुली खर्च, व्याज आलं महसुली जमा. म्हणून मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता मित्रांनो, अव्या, अव्या
हा महसूल मध्ये आहे म्हणजे अनुदान आणि व्याज हे महसूल मध्ये आहे भाग नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर अनुदाने अनुदाने काय काय असतात अन्न अन्नासाठी असतं म्हणजे फूड असतं खते असतं पेट्रोलियम असतं तर हे अन्नदान किंवा मदत अनुदान हा भाग तर हा हा किंवा एखाद्या योजनेसाठी जर महसुली खर्च केलेला असेल तर तो सगळा म्हणजे महसुली खर्च इकडा आता ज्या वेळेला आपण भांडवली खर्च म्हणतो भांडवली खर्चामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो कर्जाची परतफेड म्हणजे जे कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी जो काही भाग कर्जाची परतफेड केली भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर पण कर्जावरील व्याज दिलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो व्याज व्याज मूलतः कर्जाची परतफेड केली मूलतः कर्जाची परतफेड आता इतर देयता सुद्धा द्यायचे असतात ना जे जे द्यायचं असतं इतर देयतेचा जो काही खर्च असतो तो भांडवली खर्च असतो त्याच्यानंतर संरक्षणाचा भांडवली खर्च बघा संरक्षणाचा भांडवली खर्च मित्रांनो याच्यामध्ये काय आहेत याच्यामध्ये आहेत पायाभूत सुविधा म्हणजे काय रणगाडी विकत घेणं किंवा विमान विकत घेणं हे भांडवली खर्च झाला परंतु त्या रणगाड्यामध्ये त्या विमानामध्ये पेट्रोल भरणं किंवा ते नादुरुस्त झालं तर त्याची दुरुस्ती करणं हा महसुली खर्च झाला तुम्ही म्हणता सर संरक्षणाचा महसुली खर्च तुम्ही दिला तो महसुली खर्चामध्ये येतो आणि भांडवली खर्च भांडवली खर्चामध्ये येतो वा रे वा असं कसं चालेल महसुली खर्च म्हणजे काय सांगितलं नाही तुम्ही भांडवली खर्च म्हणजे काय सांगितलं नाही संरक्षणाचा महसुली खर्च याचा अर्थ असतो की ज्या काही इथून इकडून आपण पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या पायाभूत सुविधेवर उदाहरणार्थ हा बोर्ड घेतला हा बोर्ड घेतणं म्हणजे भांडवली खर्च झाला परंतु ह्या बोर्डला जर दैनंदिन मध्ये काही लागलं उद्या बिघडलं दुरुस्त करायचं त्याच्यात गाडी घेतली भांडवली खर्च झाला पण गाडीमध्ये पेट्रोल टाकायचंय पंक्चर झाली हा झाला महसुली खर्च येते लक्षामध्ये सेम कंडिशन योजना त्या केंद्र असतील किंवा राज्याच्या असतील केंद्र राज्य यांच्या योजना यांच्या योजनेवरील भांडवली खर्च येतं लक्षात हा झाला भांडवली खर्च भांडवली खर्चामध्ये उत्पादकता निर्माण होत असते म्हणजे त्याच्यातनं देशाचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं भांडवली खर्च महत्वाचा असतो परंतु आपला महसुली खर्च जास्त आहे महसुली खर्च जास्त आहे भांडवली खर्च कमी आहे येतं लक्षामध्ये आता महसुली खर्चामध्ये सुद्धा आयोग विचारतं की महसुली खर्चाचं महसुली खर्चामध्ये अजून त्याच्यात जास्त खर्च कोणा महसुली खर्चामध्ये सुद्धा आयोग विचारतं खालील पैकी जास्त खर्च कोणाचे आहेत महसुली खर्च महसुली खर्चामध्ये वाटा कोणाचा जास्त आहे असाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो तुम्हाला 2017-18, 18-19 आणि 19-20 तिन्ही सांगतो 2017-18, 2018-19 आणि 2019-20 तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते लक्षात ठेवा ओके आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपला खर्च कशाला जातो व्याज जातो व्याज व्याज महसुली आहे का व्याज महसुली आहे त्याच्यानंतर पगार म्हणजे वेतन सगळा पगार खर्च 2 नंबरला आहे त्याच्यानंतर संरक्षण खर्च आणि त्याच्यानंतर अनुदाने अनुदानामध्ये बी जर विचारलं आयोगानं तर आपलं अनुदानाची रक्कम म्हणजे क्रमवारी ठरलेली आहे 1 नंबरला अन्नावर असतो 2 नंबरला खतावर असतो आणि 3 नंबरला पेट्रोलियम असतो हाही प्रश्न विचार मित्रांनो असेच प्रश्न कंबाईनला जास्तीत जास्त असतात मग आता तुम्हाला लक्षात ठेवायला काय आहे लक्षात ठेवायला लई सोपं आहे ह्याला इंटरेस्ट असं म्हणतात इंटरेस्टचा आय आला इंटरेस्ट व्याज म्हणजे इंटरेस्ट पेमेंटचा पी आला सिक्युरिटीचा एस आला आणि अनुदानाचं सबसिडी म्हणा किंवा ग्रँट म्हणा ओके आयपीएसला जी म्हणायचं असतं कारण लई मोठा माणूस आहे हा आयपीएस जी म्हणायचं असतं 2017-18 खर्च विचारलं नाही विचारलं एका मुलानं मला विचारलं सर आणि ह्याच्यातलं काहीच नाही विचारलं तर असं होऊ शकत नाही बाळा काहीतरी विचारावं लागेल त्याला काहीतरी विचारावं लागेल ना येते लक्षात सेम कंडिशन इतरही तसंच आय पी एस जी आय पी एस ला जी म्हणायचं असतं ओके येते लक्षामध्ये हा आता इथं मात्र थोडस बदल झालेला आहे इथं 2019-20 मध्ये काय झालेलं आहे इथं आय जी पी आलाय
IGPS आलाय म्हणजे इन आयजीपी म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याला म्हणजे यस माय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हूं म्हणजे काय पहिलं आलं व्याज आहे काय ग्रँट जास्त झाले कारण 2019-20 ला कोरोना आला होता ना कोरोनाच्या ह्याच्यामुळे हा भाग संकल्पीय खर्चाचे महसुली खर्च आणि भांडवली खर्च याच्या बरोबरीने अजून काही खर्चाचे अजून काही प्रकार पडतात म्हणजे खर्च ओके म्हणजे ज्या वेळेला 1950-51 ला अर्थसंकल्प मानण्यात यायचा तर त्या अर्थसंकल्प मानल्यानंतर त्याचे महसुली खर्च हे दोन मेजर भाग महसुली आणि भांडवली असे हे दोन मेजर भाग झाले याच्या बरोबरीने म्हणजे याच्या बरोबरी म्हणजे या खर्चाच्या बरोबरीने म्हणजे असं तर प्रकार पाडले जायचे पण याच्या बरोबरीने अजून एक खर्चाचा प्रकार पाडला जायचा तो म्हणजे विकासात्मक खर्च किंवा विकास खर्च आणि गैर विकासात्मक खर्च किंवा बिगर विकासात्मक खर्च कधीपर्यंत 1986-87 पर्यंत 86-87 पर्यंत याच्यावर यावेला प्रश्न येण्याची दाट शक्यता कारण 2017-18 ला ते बदलले आता विकासात्मक खर्च आणि गैर विकासात्मक खर्च म्हणजे काय बघा विकासात्मक खर्च म्हणजे काय आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षा शेती आणि अनुदाने आता हे विकासात्मक खर्च म्हणजे काय म्हणजे ज्या खर्चामुळे विकासाला हातभार लागतो विकास होतो डेव्हलपमेंटल म्हणतात त्याला डेव्हलपमेंटल आणि हे नॉन डेव्हलपमेंट येते लक्षात डेव्हलपमेंट नॉन डेव्हलपमेंट आता ज्या वेळेला आपण नॉन डेव्हलपमेंट खर्चाचा विचार करतो ह्याच्यामध्ये कोणते खर्च येतात गैरविकासात्मक खर्चाचा विचार करतो तर ह्याच्यामध्ये काय काय येतं आता तुम्ही म्हणताल की सर प्रशासनामुळे तर विकास होतो पण प्रशासनाचा जो खर्च आहे प्रशासनाचा खर्च हा गैरविकासात्मक खर्चामध्ये धरला जातो त्याचबरोबर लष्करी उपकरणावर याच्यामुळे जरी समजा शांतता नांदत असेल किंवा लोकांना भीती दाखवायचं असेल तरीही हा लष्करी उपकरणाचा खर्च हा गैरविकासात्मक आहे त्याबरोबर व्याजावर जो काही खर्च केला जातो म्हणजे कर्ज उभारणी करतो आणि त्याच्यावर व्याजावर हा गैरविकासात्मक खर्च आहे त्याच्याच बरोबर हा कर वसुलीसाठी जो आकार दिला जातो कर वसुली करताना याच्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतात हा कर वसुलीचा आकार जो आहे हा कर वसुलीचा आकार हा गैरविकासात्मक खर्चावर येतो ह्याच्यामुळं विकास होत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि मग विकास जर होत नसत तर त्याला गैरविकासात्मक खर्च त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था आहे म्हणजे पोलीस प्रशासनावर केलेलं आयोगाने फार वेळा प्रश्न विचारलेला आहे सरळ सरळ लक्षात घ्या आरोग्य शिक्षण शेती आणि अनुदाने आणि इकडे प्रशासन लष्करी व्याज कर वसुली आकार आणि कायदा सुव्यवस्था हा गैरविकासात्मक खर्च आहे हा विकासात्मक खर्च आहे आणि हे 1986-87 पर्यंत याच्या बरोबरच हे तर करतात बरं का हे चालूच असतं बरं का महसुली आणि भांडवली चालूच असतं 1986-87 मध्ये पर्यंत त्याच्या बरोबरीनं विकासात्मक खर्च आणि गैरविकासात्मक खर्च असंही त्याचं वर्गीकरण केलं जायचं 1987-88 ला त्याच्यामध्ये थोडासा बदल केला 87-88 त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि काय आलं प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन आणि नॉन प्लॅन आता हे प्लॅन काय आहे याला नियोजित खर्च म्हणतात काही जण ह्याला योजनात्मक खर्च म्हणतात चुकीचं आहे आणि ह्याला बिगर नियोजित किंवा गैरनियोजित मित्रांनो योजना खर्च नाही भाग लक्षात घ्या तर ह्याला म्हणतात प्लॅन एक्सपेंडिचर ह्याला म्हणतात नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन नॉन प्लॅन कधी आलं 87-88 ला आणि आता 2017-18 ला शासनानं काय केलं हा ही विभागणी रद्द केली म्हणजे 87-88 पासून चालू असलेली विभागणी रद्द केली आणि आता त्याच्याऐवजी स्कीम आणि नॉन स्कीम
नॉन स्कीम विभागणी चालू केली. मग हे स्कीम म्हणजे काय? योजना. योजना खर्च म्हणायचं याला. इथंच योजना खर्च म्हणते. चुकीचं आहे ही योजना खर्च जर वर गेलं तर ते चुकीचं आहे आणि याला बिगर योजना खर्च. आता सुरू झाले बिगर योजना खर्च. त्याला स्कीम नॉन स्कीम 2017-18 पासून सुरू झालं आणि मग हे खर्च व्यवस्थितपणे होतात का नाही किंवा खर्चावर आळा आणण्यासाठी काही करता येईल का म्हणून किंवा खर्चामध्ये सुधारणा करता येईल का याच्यासाठी खर्च सुधार आयोग आपल्याला नेमता येईल का याच्यासाठी आता हे खर्च आलं म्हणजे आपलं एक्सपेंडिचर चालू होतं म्हणून आपण हे घेतलं नाही तर तुम्ही म्हणताल सर हे काय घेतलं म्हणजेच आपला खर्च चालू होता ना खर्च मग ह्या खर्चात सुधारणा करता यावी खर्च कमी करता यावा याच्यासाठी काही करता येतंय का म्हणून शासनाने 2000 मध्ये केपी कृष्णन यांची समिती नेमली होती. केपी कृष्णन यांची समिती नेमली होती आणि मग या समितीनं सांगितलं की खर्चासाठी आयोगाची नियुक्ती करावी आयोग नेमण्यात यावा अशी शिफारस केली आणि त्याच्या ह्याच्यानुसार 2014-15 या 2014-15 अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पात खर्च सुधार आयोगाची घोषणा केली सुधार आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. अरुण जेटली त्यावेळेला अर्थसंकल्प सादर करणारे अरुण जेटली मग अरुण जेटलींनी 2014-15 मध्ये त्याची घोषणा केली त्याच्यानंतर त्याची स्थापना झाली. हा 5 सदस्यीय आहे 5 सदस्य आणि हा जो पहिला आयोग होता त्याचे अध्यक्ष विमल जालन होते. बस एवढंच आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो काही नसतं अतिशय सोपा भाग आहे. इथपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघितला जर परत तुम्ही रिवाइंड केलं तर अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही ते रिव्हिजन टाकू शकता. याच्या पुढचा जो भाग आहे तो भांडू म्हणजे तुटीच्या संकल्पना आणि तूट कमी करण्यासाठी काय आणि तुटीच्या अर्थ भरण्यापर्यंतचा भाग असेल आणि तिसरा एक व्हिडिओ होईल तो अर्थसंकल्पावर होईल. ओके काही अडचण नसेल. ओके धन्यवाद. मंडळ आभारी आहे.